गुंडगिरी करत पंच कमिटीला दबावात घेऊन महेश कोठे हे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष झाले असून पद्मशाली समाज बांधव याचा बदला घेतील असं मत अडम मास्तर यांनी व्यक्त केलं. पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या अध्यक्षपदावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार नरसय्या आडम बोलत होते. ज्ञाती संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समाज बांधव सुरेश फलमारी यांच्या पाठीशी होते. मात्र महेश कोठे यांनी दंडेलशाहीनं ज्येष्ठ पंचकमिटीवर दबाव टाकून ते बेकायदा अध्यक्ष झाले आहेत. कोठेंच्या या कृत्याचा समाज बांधव निवडणुकीत बदला घेतील असंही आडम मास्तर म्हणाले. तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे की सुरेश पन्हाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत सभासद आहेत. त्यांनी फार मोठी सेवा या पद्मशाळेने गेल्या वेळेला त्यांना शब्द देण्यात आला तुम्हाला अध्यक्ष. त्या शब्दापासून पंच कमिटी आणि महेश कोठे हे लांब होतात आणि केवळ आमदारकी मिळवण्याकरता ज्ञाती संस्थेमध्ये हा गोंधळ चालू आहे. सर्वसामान्य जनता यांचं खेळ बिघड पडल्याशिवाय राहणार नाही आणि वेळ आल्यावर जनता त्याचा प्रतिकार करेल बदला. ज्या ज्यावेळी समाजावर अन्याय झाला त्या त्यावेळी आडम मास्तर उभा राहिला. कोठेंनी फक्त समाजाचा राजकीय फायद्यासाठी वापर केल्याचा आरोपही आडम मास्तरांनी केला. 64 वर्षात घडलं नाही, याच वेळेला घडलं. सगळ्या पंच कमिटीला मला सांगा, पंच कमिटी सगळ्यांचं मत ऐकल्यानंतर स्वतंत्रपणे जाऊन पॅनल जाहीर करत असते किंवा अध्यक्ष जाहीर करत असते. महेश कोठेच्या उपस्थितीमध्ये पंच कमिटीची बैठक होती, याचं सगळं आलं. म्हणजे गुंडगिरी करून संपूर्ण पंच कमिटीला दावणीला बांधणं हे अत्यंत बेकायदेशीर आहे आणि त्याचा बदला समाज घेतल्याशिवाय पूर्णपणे समाजाचा वापर करतो आहे आणि त्या पद्धतीनंच तो या ठिकाणी विधानसभेची निवडणूक आता 1.5 वर्षात येऊन टिपली आहे, त्याकरता त्याची गडबड चालू आहे.